मला नाही वाटत की आर्थिक प्रश्न सुटतील म्हणून केंद्र सरकारने या निर्बंधावर पुनर्विचार करावा. एक लक्षात घ्या की पवार साहेब पहिल्यांदा तर काँग्रेसच्याच पक्षाच्या नेतृत्वात तयार झालेलं नेतृत्व आहे. मला संपूर्णपणे खात्री आहे जेव्हा कुठं काँग्रेसवर काही बोललं जाईल तर पहिल्यांदा त्यांच्या हृदयाला छेद जाणार आहे. त्यांना कुठतरी वाटेल की आपल्या पक्षाला या ठिकाणी हे लोक बोलतात तर त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे काँग्रेसबद्दलची आपुलकी आहे. परंतु राहुल गांधींच्या बद्दलचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते त्यांनी कोणत्या कारणाने त्या ठिकाणी ते बोलले हे मला माहिती नाही. परंतु राहुल गांधी जे बोललेत ते या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बोललेले आहेत. या देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे की आमच्या प्रधानमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं आणि जे ऍक्च्युअल चीनच्या आणि भारताच्या सीमेवर लद्दाखमध्ये जे घडलं ते गलथान खोऱ्यात काय झालं, पेंगॉनमध्ये काय झालं, ही माहिती जाणून घेणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं प्रधानमंत्र्यांना जर त्यांनी सल्ला दिला असता की त्यांनी प्रेसला समोरं जावं आणि प्रेसला समोरं जाऊन या देशाला याविषयीची माहिती द्यावी. मन की बात जेव्हा करतात तर त्यांनी हे जन की भी बात पुनर्ने करणी चाहिए तर हे त्यांनी जर पवारसाहेबांनी म्हणायला पाहिजे होतं. पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे आदर, आम्ही त्यांचा आदर करतो. मला वाटतं की निश्चितपणे ते त्यांच्या तोंडातून निघून गेले असतील शब्द, पण निश्चितपणे त्यांना काँग्रेस जी बाजू या ठिकाणी घेऊन आहे त्या बाजूच्या बाजूने उभे राहतील हा विश्वास मला आहे. दुसरा प्रश्न मूळ प्रश्न असा आहे की अनेक लोक म्हणतात चार महिन्यानंतर आम्ही रस्त्यावर बाहेर पडलो, आता आमचं पोटावर हातावर पोट आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा जर लॉकिंगची परिस्थिती निर्माण झाली, लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली तर मोठी अडचण होईल. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 2 किलोमीटरचं अंतर काही नाही आणि त्यांना जास्त अंतर पार करून काम करावं लागतं. मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगेन की खरं पाहिलं तर आज प्रत्येक जण म्हणजे तुमच्यातले पत्रकार असो, गायन याच्यातले कलाकार असो किंवा नाटकातले कलाकार असो, प्रत्येकाला गरीब माणसाला जितकं त्रास झालाय तेवढा तुम्हा लोकांना सुद्धा त्रास झालेला आहे. आणि प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या थांबलेला आहे या परिस्थितीमध्ये. आणि अशा परिस्थितीत तो जेव्हा बाहेर निघतो आणि त्याच्यावर जेव्हा निर्बंध घातले जातात तर तो एकीकडे खाणार कसा. मला आठवतं की मी